देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बुलढाणा जिल्ह्यातील जलम स्टेशनवर रेल्वेच्या मुख्य विद्युत पोलवर अडकलेल्या एका माकडाला ट्रेंक्रुलाइज अर्थात बंदुकीने इंजेक्शन मारून बेशुद्ध करून बुलढाणा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने सुखरूप वाचवले आहे। या रेस्क्यूसाठी काही काळ रेल्वेचा विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता। मुंबई हावडा ही विद्युत रेल्वे लाईन बुलढाणा जिल्ह्यातून जाते। 2 ऑगस्टच्या दुपारी एक माकड जलंब रेल्वे स्टेशनवरील रेल्वेच्या मुख्य विद्युत पोलवर चढला व या पोलवरील कैचीमध्ये त्याचा पाय अडकला। बराच वेळ होऊनही त्याला निघता येत नसल्याचे लक्षात येताच रेल्वे व RPFचे अधिकारी कर्मचारी यामुळे हैरान झाले होते। याची माहिती खामगाव RAPOला मिळाल्यानंतर वनविभागाचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले, परंतु माकडाला सुखरूप वाचवणे त्यांच्यासाठी जोखमीचे होते, त्यामुळे त्यांनी बुलढाणा वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले। DAPO अक्षय गजभिये, ACF रणजित गायकवाड यांच्या आदेशाने रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि माकडाला ट्रेंक्युलाइज केले। बेशुद्ध होताना माकड या 30 फूटच्या पोलवरून खाली पडल्याने त्याचा जीव जाण्याची शक्यता होती, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने खाली जाळी देखील पकडण्यात आली होती। बेशुद्ध झालेल्या माकडाला सुरक्षित खाली घेऊन त्याला शुद्धीवर आणून सुखरूप जंगलात सोडण्यात आले। प्रतिनिधी जाकीर अहमद, बुलढाणा। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।